स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ती आज झाली की त्यांचं स्वप्न असायचं नेहमी की प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये व्हावं. ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी असेल किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी असेल, ज्यावेळी हा ढाचा कोसळला गेला त्यावेळी सर्व पक्ष हिंदुत्ववादी पक्ष पळून गेले. पण या अखंड भारत देशामध्ये एकच वाघ अतिशय चांगल्या पद्धतीनं तत्परतेनं उभारला आणि ज्यानं शिवसैनिकांना चांगल्या पद्धतीनं बळ दिलं आणि अखंड भारत देशाला संबोधित केलं की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनीच पाडली असेल तर त्याबद्दल मला अभिमान आहे असा म्हणणारा सर्वस्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नपूर्ती झाल्यानंतर देखील भाजपसारख्या पक्षाला जर हिंदुत्ववादी हिंदू हृदय सम्राटांची आठवण विसरली गेली असेल, त्यांचं पोस्टर त्यांचा फोटो देखील त्या पत्रिकेवर किंवा पोस्टरवर टाकला जात नसेल तर याच्यासारखं दुर्भाग्य काही नाही. महाराष्ट्र राज्यातील जनता ही चळवळीतली आहे, महाराष्ट्र राज्यातील जनता ही नेहमी दिल्लीच्या तख्ताबरोबर लढलेली आहे. यांनी कधी नतमस्तक झाले नाही. मोगलाई असो, कुतुबशाही असो, औरंगजेब असो किंवा सध्याचं कोणीही असो, पण ही परिस्थिती राजकीय कायमस्वरूपी न राहता शिवसेना हाच खरा हिंदुत्ववादी पक्ष होता हे 2024 साली आम्ही दाखवून दिलं.